मडकी वस्ती शॉर्ट सर्किट होऊन लॉन्ड्री व्यावसायिकाचं घर जळून खाक झालं यात दहा लाखांचं नुकसान झालं असलं तरी सुदैवानं जीवितहानी झाली नाही गणेशनगर मडकी वस्ती येथील एका घरात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान पुणे हायवे रोड परिसरातील गणेशनगर मडकी वस्ती येथील एका घरात शुक्रवारी दुपारी साधारणत साडेतीनच्या दरम्यान शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली हे घर पांडुरंग काटकर यांचं असल्याचं समजतं काटकर कुटुंबाचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे त्यामुळं ग्राहकांनी इस्त्रीसाठी दिलेले कपडे आजपर्यंत अथक परिश्रमातून पैन पै साठवलेले पैसे सोने चांदी वापरात असणारे कपडे भांडीकुंडी असं सर्व साहित्य जळून खाक झालं साधारणत दहा लाखापर्यंतचं नुकसान झाल्याचं काटकर कुटुंबियांकडून पोलिस आणि अग्निशामक दलाला सांगण्यात आलं आगीचं वृत्त मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या घरात असणारी घरगुती गॅसची टाकी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढल्यानं पुढचा मोठा अनर्थ टळला अन्यथा स्फोट होऊन आजूबाजूच्या घरांनाही धोका संभवला असता घराला आग लागली तेव्हा काटकर कुटुंबातील सदस्य घरात नव्हते त्यामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अन्य नुकसान झालं माहिती कळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचं पथकही घटनास्थळी पोहोचलं याबाबत अधिक माहिती अग्निशामक दल विभाग प्रमुख केदार आवटे यांनी दिली या घटनेमुळं काटकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं सामाजिक पुढाकारातून घटनेचं गांभीर्य ओळखून राष्ट्रवादीचे नेते बिज्जू प्रधाने मंदाकिनी तोडकरी सुरेश तोडकरी यांनीही घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि थोडासा हातभार म्हणून काटकर कुटुंबियांना तात्काळ सहाय्य केलं या घटनेमुळं गणेशनगर मडकी वस्ती परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र दिसून आलं या घटनेची नोंद फौजदार चौडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे